दौंड तालुक्यातील देलवडी गावातील संपूर्ण व्यवहार 10 ते 12 एप्रिल कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. गावातील वाड्या वस्तींवर औषध फवारणी करण्यात आली असून प्रत्येक घरात डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आल्याची माहिती देलवडी गावच्या सरपंच नीलम नरेंद्र काटे यांनी दिली. नरेंद्र काटे देलवडी तालुका दौंड या गावचे सरपंच आहे. सदर करोनाच्या ज्या दिवशीपासून लॉकडाऊन चालू झाले त्या दिवशीपासून माझ्या गावामध्ये 2 वेळा निर्जंतुकीकरणाची फवारणी केलेली आहे. घरोघरी जाऊन वाड्या वस्त्यावरती घरोघरी जाऊन डेटॉल साबणाचे वाटप केलेले आहे आणि जनजागृतीही केली. करोनाविषयी जी प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती केलेली आहे. आत्तापर्यंत गावातील सर्वच लोकांनी चांगले सहकार्य केलेले आहे. आत्तापर्यंत बाहेरून आलेल्या 55 लोकांना होम क्वारंटाईन करून ठेवलेले होते. त्यापैकी 50 जण व्यवस्थित होऊन त्यांची पूर्ण मुदत संपलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावचे अशा प्रकारचे बंदला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि 10, 11, 12, 13 पूर्णपणे गाव लॉकडाऊन करून ठेवलेले आहे. असाच त्यासाठी लोकांनी व्यापाऱ्यांनी गावातील ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. इथून पुढे असेच सहकार्य करावे आणि कोरोनाला रोखण्यासाठी नक्कीच मदत होईल. प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, News Today 24 दौंड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.